वीस तारखेच्या मतदानासाठी पालघर जिल्हाही सज्ज झालाय. सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये 22,92,000 मतदार आहेत. 2,278 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत. उद्या होणाऱ्या मतदानासाठी पालघर जिल्हा प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं आहे. 22 लाखाहून अधिक मतदार जे आहेत ते पालघर जिल्ह्यामध्ये आहेत. 6 मतदान विधानसभा आहेत. या 6 मतदानपैकी आपण आता पालघर मतदार केंद्रामध्ये आहे. या ठिकाणी जवळपास जे कर्मचारी आणि अधिकारी आहेत, पालघर जिल्ह्यातील जी संख्या पाहिली तर 12,000 अधिक संख्या आहे. तर सुरक्षा यंत्रणा जर पाहिली तर 4,000 पोलीस आणि त्यामध्ये 2,000 होमगार्ड अशी सुरक्षा यंत्रणाही पालघर जिल्ह्यामध्ये तैनात करणारे आहेत. आता आपल्याशी पालघर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी महेश सागर आहेत, त्यांच्याशी जाणून घ्या की नेमकी तयारी कशी आहे. आमच्याकडे पालघर विधानसभा मतदारसंघ 130 याची जबाबदारी माझ्याकडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आहे. आणि या मतदारसंघामध्ये 324 मतदान केंद्र आहेत. आणि त्याची तुम्ही पाहता या ठिकाणी मतदान केंद्रावरती जाण्यासाठी माझे प्रिसाइडिंग ऑफिसर आणि पोलिंग कर्मचारी सज्ज होत आहेत. तर सोबत त्यांच्या मशीन पोलीस व्यवस्था ह्या सर्व इथं तयारी आता चालू आहे. आज आमच्या पोलिंग पार्टीज या ठिकाणी 324 मतदान केंद्रावरती जाण्यासाठी सज्ज होत आहेत. आणि आम्ही पूर्णतः निष्पक्ष आणि चांगल्या पद्धतीने निवडणूक घेण्यासाठी सज्ज आहोत. सेन्सिटिव्ह मतदान केंद्र कोणतंही नसल्याची जी माहिती जी आहे ती आपल्याला निवडणूक निर्णय अधिकारी महेश सागर यांनी दिलेली आहे. जय महाराष्ट्र न्यूज साठी विनायक पवार, पालघर.